नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे सोलेसिससाठी आयुर्वेदिक उपचार. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. स्वागत आहे तुमचं. वैद्य अतुल देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांचं संगमनेर येथे सुसज्ज आयुर्वेदिक हॉस्पिटल असून तेथे ऍडमिट होऊन देखील उपचार घेता येतात. शास्त्रशुद्ध पंचकर्म उपचार हे त्यांच्या उपचारांचं वैशिष्ट्य आहे. सोयरियासिस, सफेद कोड, लॅकेन प्लॅनस, सौंदर्य विषयक समस्या, तरुण्य पाटिका, चेहऱ्यावरील वांग काळे डाग, डोळ्यांखालील काळे डाग, मुरुम इत्यादी विकारांवर त्यांचे उपचार अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले आहेत. सोयरियासिसच्या हजारो रुग्णांमध्ये त्यांचे उपचार उपयुक्त सिद्ध झाले आहेत व त्यांना त्याचा फायदा देखील झाला आहे. त्यांच्या संगमनेर, ठाणे, दादर, पुणे येथे शाखा असून ते महिन्याच्या पहिल्या रविवारी विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर येथे आपली सेवा देतात. तर आजच्या विषयाविषयी त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात. तर डॉक्टर, सगळ्यात आधी मानवी त्वचेची रचना व त्याचं कार्य नेमकं कशा प्रकारे असतं? त्वचेची रचना जर आपण बघितलं तर आयुर्वेदानुसार त्याचे सात स्तर सांगितलेले आहेत. ते स्तर म्हणजे अवभासनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा. प्रत्येक स्तराचं कार्य वेगवेगळं असतं. आणि आधुनिक शास्त्रानुसार जर आपण बघितलं त्याचे एकूण तीन स्तर प्रामुख्याने असतात. पहिला असतो एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस, असे तीन स्तर त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये प्रत्येक स्तराचं कार्य वेगवेगळं असतं. तर त्वचा ही आपल्या शरीराचं संरक्षण करत असते. म्हणजे आपण बघतो ऊन, वारा, थंडी ह्याच्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण जर कोण करतं ते आपली त्वचा करत असते. आणि ज्याच्यात म्हणजे वेगवेगळे व्हिटॅमिन सिंथेसिस मध्ये पण त्वचेचा रोल खूप महत्वाचा असतो. सूर्यकिरणातून जे सूर्यकिरणात ते उष्णता ती त्वचा शोषून घेते, त्याचं रूपांतरण ते व्हिटॅमिन डी मध्ये होत असतं जे आपल्या हाडांच्या पोषणासाठी आवश्यक असतं. असं त्वचेचं खूप महत्वाचं कार्य आपल्या शरीरामध्ये आहे. थर्मल बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरात टेम्परेचर बॅलन्स ठेवणे देखील त्वचेचं कार्य असतं. वेगवेगळे विषारी द्रव्य शरीरातून घामाच्या वाटे बाहेर काढणे देखील त्वचेचं कार्य असतं. अशा पद्धतीने त्वचेचा आपल्या शरीराला अनेक उपयोग असतात. बरोबर. डॉक्टर, सोरायसिस म्हणजे काय आणि त्वचा विकाराची कारणं नेमकी कोणती आहेत? सोरायसिस आता हल्ली परवडीचा शब्द झालेला आहे. पूर्वी खूप क्वचित आढळणारा आजार हल्ली खूप कॉमनली बघायला मिळतो अनेक रुग्णांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर सोरायसिसची कारणं जर आपण बघितली तर सोरायसिस किंवा कुठलाही त्वचाविकार तर प्रामुख्यानं आंबट, आंबोलीलं, तिखट, खरड्याचा आहारामध्ये अतिवापर असणं, विशेषतः आंबट गोष्टी, दही, लोणचं, श्रीखंड किंवा याचा आहारामध्ये जास्त वापर असणं. हल्ली तर फास्ट फूड्स वगैरे आपण जे बघतो, समजा चायनीज असेल किंवा पनीर वगैरे आयटम असतील, पनीर हे दूध नासून केलं जातं. त्याच्यामुळे एक आम्लता त्या याच्यामध्ये पनीरमध्ये मुळात असते आणि ती पनीर जर आपण खाल्ला तर तो रक्तामध्ये आम्लता निर्माण करून त्यातनं सोरायसिस किंवा कुठलाही त्वचाविकार निर्माण होऊ शकतो. कोरडान्न जास्त प्रमाणात खाणं, विशेष डाळी, कडधान्य, मूड आडली धान्याचा आहारामध्ये जास्त वापर असणं, विरुद्ध आहार म्हणजे गुणाने विरुद्ध असलेल्या ज्या गोष्टी आहारामध्ये जर एकाच वेळेस खाल्ल्या, जसं की दूध आणि हे करणं म्हणजे अन्न घेणं, म्हणजे आपण जेवताना दुधाचा कुठलाही पदार्थ जेवणाच्या पूर्वी मध्ये किंवा नंतर घेऊ नये. जसं आईस्क्रीम वगैरे बऱ्याच लोकांना खायची सवय असते जेवल्यानंतर, किंवा बऱ्याच जणांना चहा, चपाती, दूध, चपाती खायची सवय असते. चपातीमध्ये मीठ असतं, चहामध्ये दूध असतं. मीठ आणि दूध एकत्र खाऊ नये ते विरुद्ध अन्न असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. दुधामध्ये पण दुधासोबत चपाती खाणे देखील विरुद्ध अन्न अन्न म्हणून आयुर्वेदामध्ये गणलं जातं. मांसाहार करणं, विशेषतः मासे वगैरे खाणं, त्याच्यानंतर दुधाचं पदार्थ वगैरे खाणं, ह्या गोष्टी देखील विरुद्ध आहार म्हणूनच गणले जातात आयुर्वेदामध्ये. बऱ्याच लोकांना बद्धकोष्ठता, शौचालय आलेली म्हणजे न जाणं, लघवी दाबून धरणं अशा अनेक सवयी असतात. त्याच्यामुळे देखील ते दोष प्रकोप शरीरामध्ये होऊन त्यातनं स्वराची सारखे आजार निर्माण होऊ शकतात. अनेक लोकांना म्हणजे शॅम्पूचा अतिवापर करतात, त्याच्यामुळे स्काल्प सोरायसिस किंवा डोक्यातली त्वचा कोरडी पडून तिथं कोंडा होण्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. अंगाला साबण अनेक लोक रेग्युलर लावतात पण तेल लावत नाहीत. तर तेल लावून जर त्वचेत जर रेग्युलर आपण तेल लावलं तर त्वचा स्निग्ध राहते आणि त्याच्यामुळे मग तिथं त्वचेला कोरडेपणा नाही, सोरायसिस वगैरे व्हायचं आपण टाळू शकतो म्हणजे झालेलं नसेल तर. तर ह्या पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर सोरायसिस सारखे आजार म्हणजे ही प्रमुख त्याची कारण आपल्याला सोरायसिस मध्ये बघायला मिळतात. बरोबर. आताच तुम्ही कोंड्याविषयी बोलला तर डोक्यात जो काही कोंडा होतो तर त्याची कारण, लक्षण आणि त्याच्यावर नेमका कशा पद्धतीने उपचार करू शकतो आपण? कोंडा जर आपण म्हटलं तर आयुर्वेदामध्ये एक दारुणा नावाचा आजार सांगितलेला आहे. त्याचे दोन प्रकार असतात, एक ओला कोंडा आणि कोरडा कोंडा. तर ओला कोंडा जो असतो त्याच्यामध्ये विशेषतः पौष्टिक आंबट, तिखट, आंबट, खारट याचा आहारामध्ये अतिवापर जर असेल त्यातनं शरीरामध्ये क्लेदी निर्माण होतो. म्हणजे काही असे अपचित जड घटक तयार होतात जे रक्तामध्ये मिसळतात आणि जे रक्त ज्यावेळेस आपल्या डोक्याकडे जातं त्या तिथे मग तो डोक्यामध्ये ओलसरपणा, असे मळाच्या गाठी वगैरे निघणं, त्यातनं खाजवल्या विंचरल्यानंतर किंवा त्यातनं पू वगैरे येणं, अशा प्रक्रिया पुढे पुढे होत असतात. तर ते पूर्ण डोक्याची जी काळतडी असते ती लाल व्हायला लागते, मग याच्या स्राव सुरू होतात त्याच्यामध्ये. हा ओला कोंड्याचा एक प्रकार असतो. दुसरा असतो कोरडा कोंडा, त्याच्यामध्ये फक्त त्वचेला कोरडेपणा येऊन कोंडासारखं विंचरताना पडत असतो खूप. हा कोरड्या कोंड्याचा प्रकार असतो. दोघांचे उपचार पूर्णपणे भिन्न असतात.
पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये स्राव सुरू होता जास्त डोक्यातनं, त्याच्यामध्ये वमन पंचकर्म करणं ही खूप महत्वाची चिकित्सा असते. म्हणजे वमन म्हणजे उलटी देऊन जे दोष शरीरात वाढलेले ते बाहेर काढून टाकणं. ते जर आपण उलटीवाटी सगळे दोष जर बाहेर काढले तर त्यातनं मग तिथले स्राव लगेचच थांबून जातात आणि तो आजार तिथनं लवकर बरा व्हायला लागतो. त्याच्यानंतर मग रक्तशुद्धी करणारी वेगवेगळी औषधं जी आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत ती औषधं जर पोटातनं आपण दिली तर त्यातनं रक्तशुद्धी चांगल्या पद्धतीने होऊन हा ओल्या कोंड्याचा प्रकार पूर्णपणे बरा व्हायला त्यांनी मदत होते. त्याचबरोबर दुसरा जो कोरड्या कोंड्याचा जो प्रकार असतो त्या कोरड्या कोंड्यामध्ये वृक्षद किंवा कोरडेपणा डोक्यामध्ये खूप आलेला असतो. अशा वेळेस त्याच्यामध्ये स्निग्ध चिकित्सा म्हणजे वेगवेगळ्या तेलांचं सिद्ध तेलांचं मसाज डोक्याला हलक्या हाताने करणं, औषध तेलांची शिवरधारा डोक्यावर करणं, ह्या पद्धतीने जर आपण उपचार त्याच्यामध्ये केले तर त्यातनं तिथला कोरडेपणा कमी यायला लागतो. त्याच पद्धतीने ज्या सेल्स डेड व्हायचं प्रमाण सोरायसिसमध्ये खूप जास्त होत असतं, नॉर्मल सेल लाईफ जे आहे ते साधारण 28 दिवसांचं असतं, ते सोरायसिस मध्ये ते 5 दिवसावर येऊन थांबतं आणि त्याच्यामुळे मग काय होतं सेल्स लवकर डेड होऊन त्या मॅच्युअर रप्चर म्हणजे त्याचं लवकर त्या डेड होतात, त्वचेच्या वरच्या लेअर येतात त्या त्वचेच्या पेशी, त्याचं रूपांतर मग डेड स्किन मध्ये होऊन त्याचं रूपांतर कोंड्यात व्हायला लागतं. ही प्रक्रिया सोरायसिस मध्ये खूप फास्ट होत असते. मग अशा वेळेस जर थोडं तेलाचा मसाज जर डोक्याला रेग्युलर केला किंवा सेल लाईफ वाढवणारी औषधं जी आयुर्वेदामध्ये असतात विशेषतः शतावरी सारखी पावडर असेल चंदनासारखं औषध असेल याचा जर आहारामध्ये आपण किंवा औषध म्हणून जर वापर केला तज्ञ वैद्याच्या सल्ल्यानं तर त्यातनं तो सेल लाईफ आपल्याला वाढवायला मदत होते. सेल लाईफ वाढलं की त्वचेच्या सेल्सचं आयुष्य वाढतं आणि त्यातनं मग त्याचं कोंड्यामध्ये रूपांतर होणं पुढे सोरायसिस सारखा आजार दिसणं हे प्रकार आपण त्याच्यामध्ये आटोक्यात ठेवू शकतो. त्याच्यामुळं नियमितपणे डोक्यावर तेलाचा मसाज करणं आणि जी याच्यामध्ये सेल लाईफ वाढवणारे औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्याचा जर आपण वापर केला तर त्यातनं आपण कोरड्या कोंड्यावर किंवा याच्यावर पण मात पूर्णपणे करू शकतो. या पद्धतीने उपचार आयुर्वेदामध्ये ते सांगितलेले आहेत. बरोबर. आताच तुम्ही सोरायसिस विषयी सांगितलं तर त्याचे काही प्रकार आहेत का? सोरायसिसचे आता आयुर्वेदामध्ये एकूण कुठलाही त्वचा विकार जर असेल त्याला कुष्ठ असं म्हटलं जातं. असे 18 प्रकारचे कुष्ठरोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. व्यवहारामध्ये बघितले जाणारा कुष्ठरोग वेगळा आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेला कुष्ठरोग पूर्णपणे वेगळा आहे. तर त्याचे 18 प्रकार प्रामुख्याने आहेत. त्यात 7 महाकुष्ठ असतात आणि 11 क्षुद्र कुष्ठ असतात. तर ह्या 18 कुष्ठांमध्ये अनेक कुष्ठाचे प्रकार आहेत ते सोरायसिसशी मिळते जुळते बरेचसे असतात. विशेषतः मंडल कुष्ठ, विचर्चिका कुष्ठ, सिद्म कुष्ठ, कीटभ कुष्ठ, काकण कुष्ठ, नंतर शतारू कुष्ठ असे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपल्याला सोरायसिसचे बरेचसे मिळते जुळते एक कुष्ठ मिळते जुळते असतात. तर हे प्रत्येक कुष्ठामध्ये दोष वेगवेगळे असतात. वात, पित्त, कफी, तोंड दोष, तीन दोष प्रामुख्याने असतात आणि तिथे दोषांच्या जागेवर बॅलन्स शरीरातला बिघडतो त्यावेळेस सोरायसिस किंवा त्वचा विकार निर्माण होत असतात. मग काही काही कुष्ठाच्या प्रकारामध्ये कोरडेपणा जास्त येतो जसं सोरायसिसमध्ये पण आपण बघतो बऱ्याच ठिकाणी कोरडेपणा जास्त असतो, काही काहीच्यामध्ये ओलसरपणा असतो, काही काहीमध्ये स्राव खूप जास्त असतात, काही काहीमध्ये पोहासारखी परिस्थिती असते त्याच्यामध्ये स्किनवर. म्हणजे प्रत्येक प्रकारानुसार त्याच्या कारणानुसार उपचार देखील भिन्न भिन्न असतात. ज्या याच्यामध्ये कोरडेपणा सोरायसिसमध्ये जास्त असतो अशा वेळेस वाताची चिकित्सा त्याच्यामध्ये करावी लागते. ज्याच्यामध्ये घट्टपणा पू आहे त्याच्यामध्ये कफाची चिकित्सा करावी लागते. ज्याच्यामध्ये स्राव जास्त असतं त्याच्यामध्ये पित्ताची चिकित्सा त्याच्यामध्ये करावी लागते. तीन दोषांची चिकित्सा जर आपण या पद्धतीने केली तर सोरायसिसवर त्यांना मात करायला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. प्रकार जर आपण याचे बघितले सोरायसिसचे तर आधुनिक शास्त्रानुसार त्याचे काही प्रमुख प्रकार सांगितलेले आहेत. विशेषतः प्लाक सोरायसिस, गटेड सोरायसिस, स्काल्प सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पुष्युलर सोरायसिस, इथ्रोडर्मिक सोरायसिस वेगवेगळे प्रकार त्याचे त्याच्या स्थानानुसार सांगितलेले आहेत. पण प्रामुख्याने प्लाक सोरायसिस हा खूप कॉमनली बघायला मिळतो जो विशेषतः हात, पाय आणि याच्यावर छातीवर वगैरे जास्ती प्रमाणात बघायला मिळतो. तर ह्याचे उपचार देखील आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहेत. सोरायसिस जर आपण म्हटलं तर मग त्याच्यामध्ये शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा दोन पद्धतीने वेगवेगळे उपचार असतात ते आपण आपल्या प्रेक्षकांना पुढे सांगूच. बरोबर. या सोरायसिसची नेमकी लक्षणं कोणती आहेत मग त्याच्या उपचाराबद्दल पण सांगा. सोरायसिस जर लक्षण जर आपण बघितली तर डोक्यातलं जर असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला एक कोंडा खूप जास्त प्रमाणात निर्माण व्हायला लागतो. डोक्यामध्ये कोंडा निर्माण होतो, मांगर असे लाल काळसर चट्टे यायला लागतात, त्यातनं परत कोंडा पडायला लागतो. त्या चट्ट्यांना जाडी असते, ते लाल असतात, काळे असतात, त्याच्यावर भेगा वगैरे पडायला लागतात, हातापायाला भेगा पडायला लागतात आणि जसजसा आजार हा जुना होत जाईल शरीरामध्ये तसं तो सांध्यांमध्ये जाऊन त्यातनं सांधे दुखणं, धरणं, सांध्याला वाकडेपणा येणं, याला सोरायटिक आर्थ्रोपॅथी असं म्हटलं जातं. ह्या पद्धतीने वेगवेगळी लक्षणं आपल्याला सोरायसिसमध्ये बघायला मिळतात. कोंडा हे त्याचं प्रमुख लक्षण असतं. बरोबर. सोरायसिस ची लक्षणं आता आपण बघितली पण त्यामध्ये प्लांटर सोरायसिस ची लक्षणं काय आहेत आणि त्याचे उपचार कशा प्रकारे केले जातात? प्लांटर सोरायसिस म्हणजे काय? तर आपले जे तळहात आणि तळपाय जे असतात त्याच्यामध्ये ज्या सोरायसिसचा प्रादुर्भाव होतो त्याला प्लांटर सोरायसिस असं म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये एक विपादिका कुष्ठ नावाचा एक प्रकार सांगितलेला आहे. विपादिका कुष्ठामध्ये तळहात तळपायाला भेगा पडतात, त्यातनं रक्ताचा स्राव होऊ शकतो आणि अंगारसे लालसर चट्टे काही काही ठिकाणी यायला लागतात. भेगांमध्ये वेदना खूप जास्त प्रमाणात असतात. हे त्याचं काही प्रमुख लक्षण विपदिका कुष्ठात असतं तेच आपल्याला पॅन्टोसोरायसिसमध्ये बघायला मिळतं.
हा विपादिका कुष्ठ जो प्रकार आहे तो आयुर्वेदानुसार वात कफज कुष्ठामध्ये मोडतो. याच्या उपचार पद्धतीमध्ये पेशंटची कंडिशन कशी आहे त्यानुसार मग वमन काय काय पेशंटला पंचकर्मातलं वमन करावं लागतं, काही काही पंचकर्मातले विरेचन आणि भस्ती करावी लागतात, आणि जी वृक्षता किंवा कोरडेपणा शरीरामध्ये जास्त आलेला असतो हातापायाच्या ठिकाणी त्यासाठी लावायची वेगवेगळी मलम देखील असतात. ते मलम जर आपण हातापायाला जर सिद्ध मलम लावली तर त्यातनं तिथला कोरडेपणा कमी होतो, भेगा त्यांनी भरायला लागतात. आणि त्याच पद्धतीने वेगवेगळी औषधं पोटातनं वापरली जातात. सोरायसिस फॉर्म्युला एक औषध आम्ही वापरत असतो. अनेक ज्याच्यामध्ये उष्णतेमुळे आलेले आजार असतील, सोरायसिस सारखे आजार असतील, किंवा ज्यावेळेस कोरडेपणामुळे आलेले सोरायसिस सारखे त्वचा विकार असतील, त्याच्यामध्ये सोरायसिस फॉर्म्युलाचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. कॉमनली शतावरी चूर्ण, चंदन चूर्ण, परिपाठ नावाचं औषध असतं, त्याचा आपण याच्यामध्ये वापर जर केला तर त्यातनं आपल्याला त्या कुष्ठावर विपादिका कुष्ठावर मात करायला मदत मिळते. त्याच पद्धतीने रक्तमोक्ष नावाचा उपचार देखील असतो. जे हातापायाचे जे काही शिरा असतात हाताच्या आणि पायाच्या व्हेन्स, त्यातून जवळच्या शिरेतून जर रक्त त्यातनं काढलं आपण त्यातनं मग तिथल्या कोरडे खाजो त्यातनं लवकर त्यांनी कमी यायला लागते आणि मग सोरायसिस बरायला त्यांनी मदत होत असते विपादिका कुष्ठाच्या प्रकारामध्ये. बरोबर. सोरायसिस म्हणजे चिडचिड होणं, मानसिक ताण, हे सगळं कमी करण्यासाठी काय करता येईल? सोरायसिस मध्ये कसं होतं की हा सोरायसिस आजार मुळात त्याचा स्ट्रेसशी खूप जवळचा संबंध असतो. टेन्शन खूप जास्त घेतलं, चिडचिड जर केली तर सोरायसिस किंवा कुठलाही त्वचा विकार अॅग्रिएट होतो, विशेषतः सोरायसिस जास्त अॅग्रिएट होतो वाढतं असं बघायला मिळतं. आणि ह्या ज्या सोरायसिस मध्ये मानसिक ताण कमी करायचा जर असेल तर त्याच्यामध्ये शिरोधारणाचं एक पंचकर्म आयुर्वेदामध्ये केलं जातं, ज्याच्यामध्ये सिद्ध तेलाची धार डोक्यावर करणं, डोक्याला एक कपाळाला लेप लावला जातो, त्यानंतर डोक्यावर औषधी तेलाची धार घडली जाते, ते केल्यानंतर मग शरीरातली उष्णता कमी यायला लागते, चिडचिड त्यातनं कमी यायला लागते आणि शरीरातला कोरडेपणा देखील त्यातनं कमी होऊन त्वचेवरचे पॅचेस कमी यायला मदत होते. जशी शिरोधारामध्ये तेलाचा वापर असतो त्याच पद्धतीने तक्रधारा नावाचा एक उपचार देखील आम्ही वैद्यमंडळी करत असतो. त्याच्यामध्ये विशेषतः उष्णतेमुळे आलेला सोरायसिस सारखा जर आजार असेल त्याच्यामध्ये तक्रधारेचं जर शुद्ध ताकाचे जर धार जर आपण डोक्यावर धरली कपाळाला लेप लावून त्यातनं ते ताक शरीरातली उष्णता खेचून घेतं आणि ती उष्णता कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक चिडचिड वगैरे कमी होऊन त्वचेवरचे पॅचेस त्यांनी कमी येणं, खाजं कमी येईल आपल्याला, त्या पद्धतीने परिणाम चांगले मिळतात. म्हणजे औषधांसोबत हे जर उपचार केले, शिरोधारा उपचार जर केला तर तो सोरायसिसचा लवकर बरायला मदत होत असते. बरोबर. या सोरायसिस मध्ये नेमका आहार कशा पद्धतीचा असावा? सोरायसिसचा आहार जर आपण बघितला तर प्रामुख्यानं याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कसं असतं की कोरडं खायची खूप सवय असते, तर आहारामध्ये तेलाचा तुपाचा वापर मुबलक प्रमाणामध्ये असावा. विशेषतः साजूक तूप जे असतं ते जर नियमितपणे घेतलं, विशेष 10-20 ml तूप जर सकाळी उपाशीपोटी जर रोज पिलं त्यातनं त्या पेशींचं आयुष्य आपल्या वाढायला लागतं. पेशींचं सेल क्वालिटी आणि सेल लाईफ दोन्ही पण चांगल्या पद्धतीने निर्माण होतात आपल्या शरीरातल्या त्वचेच्या पेशींचं, आणि त्या पेशींचं आयुष्य वाढल्यामुळं ऑटोमॅटिक त्याचं डेड स्किनमध्ये रूपांतराचा कालावधी हा वाढत जातो आणि मग आपल्याला कोरड्याचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी यायला लागतं. म्हणजे वृक्षता किंवा कोरडेपणा शरीराच्या त्यातनं कमी यायला लागतो. अंगाला सिद्ध तेल लावणं, पोटातनं आहारामध्ये तेलाचा वापर जास्त असणं, विशेषतः खोबरेल तेल जे असतं त्याचा आहारामध्ये जास्त वापर असावा, साजूक तुपाचा आहारामध्ये वापर जास्त असावा, हे तिखटाचं प्रमाण कमी असावं, मिठाचं प्रमाण कमी असावं, आमटाचं प्रमाण कमी असावं, आणि गव्हाची पोळी, मुगाचं वरण, पडवळाची भाजी, अशा पथ्याच्या भाज्या वगैरे जर खाल्ल्या, फळभाज्या खाल्ल्या, बटाटा वांग टोमॅटो रताळं सोडून त्यातनं हे सोरायसिस बरं लवकर बरं व्हायला मदत होत असते. पण हा सोरायसिस पूर्णतः बरा होऊ शकतो का? खूप छान प्रश्न आहे आपला. सोरायसिस जर आहे तर तो नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो, कारण रुग्णाचं बरंच मनोबल कमी झालेलं असतं, त्याला वाटतं की सोरायसिस हा बरा होणारा आजार नाही, तर असं काही नाही. हा काही जन्माचा आजार नसतो, नंतर झालेला आजार असतो. आणि तो काय होतो तर आपलं चुकीचं खाणंपिणं वागण्यामुळे झालेला आजार असतो. खाणंपिणं वागणं जर आपण दुरुस्त केलं आणि त्या पद्धतीने आयुर्वेदातले उपचार जर आपण शमन शोधन चिकित्सा जर घेतली तर सोरायसिस काय कुठलाही आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. सोरायसिस मध्ये उपचार जे आहेत आयुर्वेदामध्ये दोन पद्धतीने सांगितले, पहिली अशी शमन चिकित्सा, दुसरी अशी शोधन चिकित्सा. त्यावेळेस आजाराचं प्रमाण मध्यम प्रमाणात किंवा कमी प्रमाणामध्ये असतं त्यावेळेस शमन चिकित्सा, म्हणजे पोटातनं औषध घेऊन रक्तशुद्धी करणं, त्वचेचा कोरडेपणा कमी करणं, अंगाला तेल लावणं, वेगळी सिद्ध तेल लावणं, सिद्ध तूप लावणं, सिद्ध तूप पोटातनं पिणं, ह्या पद्धतीने जर आपण जर केलं तर त्वचेवरचा कोरडेपणा त्याने कमी होऊन सोरायसिस लवकर बरं व्हायला मदत होत असते शमन चिकित्सेच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये औषधाचं आपण पूर्वी सांगितलं, शतावरी पावडर वगैरे असेल, चंदन असेल, कोरफडीचा गर असेल, कोरफड गर जर रोज पोटातनं नियमितपणे घेतला त्याने देखील शरीरातला कोरडेपणा कमी, सोरायसिस लवकर बरायला मदत होत असते. त्याच पद्धतीने शोधन चिकित्सा जी आहे ती खूप श्रेष्ठ चिकित्सा या सोरायसिस मध्ये किंवा त्वचा विकारामध्ये असते. असं आयुषशास्त्र सांगते की दोषा कदाचित कुप्यंते जिता लंघन पाचनही, येत संशोधन शुद्धाने तेषां पुनरुद्भवा. म्हणजे संशोधन चिकित्सा, शोधन चिकित्सा किंवा पंचकर्म जे आहे त्यातनं जर आपण शरीराची शुद्धी करून घेतली तर आजाराचं मूळ कारण जे आहे सोरायसिसचं ते शरीराच्या बाहेर निघून जातं, आणि ते निघून गेल्यामुळे आजाराचं कारण जर शरीरातलं राहिलं नाही तर आजार तिथं राहणं शक्यच नाही, मग तो आजार त्यातनं लवकर बरं व्हायला मदत असते. म्हणजे पंचकर्मातले वमन, विरेचन, बस्ती, नसे, रक्तमोक्ष या 5 क्रिया असतात,
रुग्णाच्या सोरायसिसचा प्रकार कुठला आहे त्यानुसार ती तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने कुठलं करावं हे ठरवावं, आणि त्यानुसार जर आपल्याला उपयुक्त असलं पंचकर्म योग्य ते केलं आणि साईड बाय साईड स्वमन चिकित्सा आणि अंगाला तेल लावून ह्या नियमित उपचार जर केले सोरायसिसचा पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच. आता सोरायटिक आर्थोपॅथी म्हणजे काय? सोरायटिक आर्थ्रोपॅथी म्हणजे काय की ज्यावेळेस सोरायसिस हा खूप जुना होतो शरीरामध्ये खोलवर जातो त्याला अस्थि तो सांध्यांमध्ये जाऊन बसतो, मग सांधे सुजणं दुखणं सांध्यांना वाकडेपणा येणं अशी त्यातनं काही वेगवेगळी लक्षणं निर्माण होतात. तर आयुर्वेदामध्ये अस्थि मज्जागत कुष्ठ नावाचा एक प्रकार सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये हे कुष्ठ किंवा त्वचाविकार हा हाडांपर्यंत जातो आणि त्यातनं हा सोरायटिक आर्थ्रोपॅथी सारखा आजार निर्माण होत असतो. त्या सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये रक्तावर आणि याच्यावर वातावर खूप जास्त पद्धती प्रमाणात काम करावं लागतं. तर रक्तशुद्धी करणाऱ्या आयुर्वेदातली औषधं विशेषतः कडूचवीने शुद्ध केलेली काही गोळ्या असतात, काही तुप असतात, काही असतात काढे असतात, जसं गुळवेल असेल गुळवेलीचा काढा जर घेतला तर त्याचा गुळवेल काढे मुलकांचा काढा त्याने देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला सोरायटिक आर्थ्रोपॅथीवर मात करायला मदत होत असते. तर ह्याच्यामध्ये पंचकर्मानं शरीरशुद्धी करून ते दोष वाढलेले ते बाहेर काढून टाकणं आणि त्यासोबत शमन चिकित्सा करणं ह्या पद्धतीने केले तर सोरायटिक आर्थ्रोपॅथी देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच्यामध्ये एक पोटली स्वेद आम्ही अनेक रुग्णांमध्ये करत असतो, ही पोटली आहे त्या पोटलीचा जर वापर जे सांधे सुजलेले दुखलेले ज्याचा वाकडेपणा आलेला आहे त्या सांध्यांमध्ये ह्या पोटली गरम तेलात बुडून जर ही पोटली तिथे शेकवली तर त्यातनं तिथल्या वेदना आणि सूज त्याने लवकर कमीला मदत होत असते. हा पोटली शेकाचा चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. अस्थ्यसराणाम व्याधीनाम पंचकर्म आणि भेषजम बस्त्या शीर्ष सर्पेशी तिक्तोफ हे त्यांच्या असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे अस्थिगत कुठल्याही हाडांमध्ये गेलेला कुठलाही जर आजार असेल त्याच्यामध्ये पंचकर्म करावं. सोरायटिक आर्थ्रोपॅथी हा आजार हाडांपर्यंतच गेलेला असतो, पंचकर्माने शरीरशुद्धी करून जर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं वापरली तर सोरायटिक आर्थ्रोपॅथी देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो. आमचा असा अनुभव आहे फक्त रुग्णांमध्ये वमन जरी केलं तर त्यांची बोटं हाताची अशी पूर्ण एवढीच होत होती ती पूर्ण मोठी जवळायला लागते इतकं त्या पंचकर्माचा तत्काळ परिणाम आपल्याला सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये बघायला मिळतो. त्याच पद्धतीने विरेचनानं शरीरशुद्धी करून ते औषध दोष जे वाढले जुलाबाटे बाहेर काढणं, बस्ती चिकित्सा करणं, बस्तीतनं जो वात वाढलेला तो कंट्रोलमध्ये यायला लागतो, त्यातनं सोरायटिक आर्थ्रोपॅथीवर आपल्याला मात करणं शक्य आहे. बरोबर. आता याची लक्षणं आणि उपचार याबद्दल पण सविस्तर मध्ये सांगा. सोरायटिक आर्थ्रोपॅथीमध्ये प्रामुख्यानं आपण बघतो की सांध्यांमध्ये वेदना असतात, सांध्यांमध्ये वाकडेपणा येतो. काही काही पेशंट्समध्ये असं पण बघायला मिळतं की अनेक कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये बघायला मिळतं, म्हणजे काही काहींचं समजा वजन जास्त असतं, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, नंतर हातापायांना भेगा पडायला लागतात, तिथं विपदिका कुष्ठसारखी लक्षणं दिसतात, सोबत सोरायटिक आर्थ्रोपॅथी पण असतं, अंगावर देखील सोरायसिस पूर्ण पसरलेला असतो, डोक्यात देखील कोंड असतं, असं कॉम्प्लेक्स अनेक रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतं या सोरायटिक आर्थ्रोपॅथीच्या रुग्णांमध्ये किंवा सोरायसिसमध्ये पण. मग अशा रुग्णांमध्ये शमन चिकित्सा म्हणजे औषधांबरोबर शरीरशुद्धी करून घेणं खूप महत्वाचं असतं. पंचकर्म आणि शरीरशुद्धी जर आपण अशा रुग्णांमध्ये करून घेतली आणि साईड बाय साईड शमन चिकित्सा जर केली तर त्या सोरायटिक आर्थ्रोपॅथीवर किंवा कुठल्याही सोरायसिसच्या प्रकारावर आपल्याला मात करायला मदत होत असते. औषधं खूप असतात, आरोग्यवर्धिनी आहे, रसमाणिक्य आहे, सोरायसिस फॉर्म्युला आहे, लघुमंडेष्ठादी काढा आहे, महामंडेष्ठादी काढा आहे, निंबाल योग आहे, हरिद्राखंड अशी अनेक औषधं असतात. पण तो रुग्णाचा आजाराची धाटणी शरीरातली काय ते बघणं खूप महत्वाचं असतं. त्या रुग्णाच्या सोरायसिसच्या प्रकारमध्ये वात वाढलेला आहे, पित्त वाढले की कफ वाढलेले की दोन दोष वाढलेले आहेत त्यानुसार मग वेगवेगळ्या औषधांमध्ये बदल वैद्याच्या बुद्धीनं करावे लागतात. तर त्यानुसार आपली योग्य ती औषधं जी आहेत जवळच्या वैद्याकडनं तपासून जर केली तर सोरायसिस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरोबर. आणि त्याच पद्धतीने एकदा सोरायसिस जर बरा झाला तर अपुनर्भव साठी देखील आयुर्वेदामध्ये उपचार विशेषतः रसायनचे उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत. रसायन उपचार पद्धती म्हणजे काय की एखादा कुठलाही आजार जर तो बरा झाला त्याच्यानंतर त्या आजाराचे जे शरीरात राहिलेले अवशेष असतात ते सेल्समध्ये परत राहू नये त्यासाठी सेल्स चांगल्या नवीन तयार करणं हे रसायन उपचार पद्धतीच्या माध्यमातून केलं जातं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे रसायन उपचार जसं की आता तिक्तघृत महातिक्तघृत सारखं औषध असेल, शतावरीचे अनेक योग असतील, किंवा मग आरोग्यवर्धिनीसारखी गोळी असेल, ती तुपासोबत जर नियमितपणे सिद्ध तुपासोबत जर घेतली ती रसायन म्हणून चांगलं काम करते आणि त्या सेल्स चांगल्या पद्धतीने निर्माण होऊन त्यातनं सोरायसिस आपल्याला पुनर्भव त्याचा टाळू शकतो. त्याच पद्धतीने ठराविक सीझनमध्ये ठराविक ऋतूंमध्ये ठराविक दोष शहरातले वाढत असतात, मग अशा वेळेस ज्याच्या ऋतूनुसार जर पंचकर्म केलं सोरायसिस बरा झाल्यानंतर आणि रसायन उपचार पद्धती साईड बाय साईड जर चालू ठेवली आपण तर सोरायसिस हा पूर्णपणे बरा होऊन त्याचा पुनर्भव आपण नक्कीच टाळू शकतो. बरोबर. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात काय सल्ला द्याल? की आहार हा कुठल्या व्यक्तीचा षड्रसात्मक आहार असावा, गोड आंबट खारट कडू तिखट तुरळस साहिरस आपल्या आहारामध्ये असावे. आपण शक्यतो कडू खात नाही, तुरट खात नाही, बाकी सर्व खातो. तर षड्रसात्मक जर आहार असेल तर आपल्या शरीरातल्या दोषांचा बॅलन्स चांगला राहतो. नियमितपणे पोट साफ करून घ्यावं, साधं एरंडेल तेल जर नियमितपणे दुधातनं घेतलं किंवा हिरडा म्हणून एक औषध असतं हिरड्याचा पावडर जर नियमितपणे दुधातनं जर आपण घेतलं किंवा गरम पाण्यातून महिन्यातून एकदा शरीरातले वाढलेले दोष जे असतात ते शरीराच्या बाहेर निघून जातात. त्यातनं अनेक आजार आपण टाळू शकतो, म्हणजे ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, वजन असेल, सोरायसिस सारखे आजार असतील, असे अनेक आजारांवर आपण त्यातनं मात हृदयाचे आजार असतील मात करू शकतो. त्या पद्धतीने जर आपण थोडीशी काळजी घेतली, अंगाला नेहमी तेल लावलं तरी आपण अनेक त्वचाविकारांना सोरायसिसवर देखील टाळू शकतो.
नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमात आपण सोरायसिस साठी आयुर्वेदिक उपचार आणि या विषयावर वैद्य अतुल देशमुख यांच्यासोबत सविस्तर मध्ये चर्चा केली आणि त्याचबरोबर सोरायसिसची लक्षणं, त्याचे उपचार आणि सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो का या संदर्भात देखील त्यांच्याकडून जाणून घेतलं. यांच्या सर्व शाखा आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर आम्ही दिलेले आहेत, तुम्ही यांना संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.